मातोश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अधिकृत वीज भरणा केंद्र देखील सुरू करण्यात आले. वसा जनसेवेचा ध्यास भविष्याचा हे ब्रीद घेऊन गेली पाच वर्ष जामखेडमध्ये नावारूपाला आलेलं एक छोटंसं रोपटं आज पाचवा वर्धापन दिन साजरा करून पुढील वाटचाल करत आहे. मातोश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जामखेड यांचा आज जामखेड सेंटर कॉम्प्लेक्स जामखेड या ठिकाणी पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अधिकृत वीज भरणा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पतसंस्थेच्या आजपासून एकूण ठेवी 2,42,00,000 असून कर्जवाटप 2,18,00,000 रुपये करण्यात आलेले आहे. यावेळी संस्थेच्या 82 महिन्यात दामदुप्पट योजनेसोबतच बचत गट तातडी कर्जवाटप याचीही माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी रमेशदादा आजबे, संभाजी काका राळेबात, महेश निमोणकर, डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, बिबीचंद धनवडे, दादासाहेब ढवळे, संजय बेरड, संजय बेलेकर, अनिल यादव, माजी सरपंच कैलास माने आदी मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज मातोश्री महिला ग्रामीण पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन आहे. या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेची संचालक मंडळी, आमचे मित्र गणेशजी मेत्रे, तसेच त्यांचे बाकीचे व्यावसायिक जोडीदार यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि बोलून आमचा हितोचित मानसन्मान केला. त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच गणेश मेत्रे व त्यांच्या या पतसंस्थेला पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आम्ही 27 मार्च 2017 रोजी जामखेड शहरामध्ये स्थापन केली होती. सुरुवातीला लावलेलं हे रोपटं आज 6व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर आजपर्यंत आपल्याकडे 2,42,00,000 ठेवी आहेत आणि 2,18,00,000 आपण वाटप केलेलं आहे. तर आज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आपण अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आपल्या संस्थेत सुरू करत आहोत. तर या आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आमचे मित्र रमेश दादा आजबे, त्याचबरोबर संजयजी बेरड, शहाजी काका राळेभात, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी झेंडे, महेशदादा निमोणकर या त्याचबरोबर अनिलजी यादव हे सर्व मान्यवरांचे मी माझ्या संस्थेच्या वतीने आणि माझ्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.